अभेद्य नाट्यकला व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा 8वा वर्धापन दिन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बीसी बॉयज हॉस्टेल नाट्यकला संस्था सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात बहुमोल योगदान देत गरीब वंचित निराधार लोकांसाठी काम करत आहे। संस्थेने गेल्या 8 वर्षात विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत आपले कर्तव्य बजावले आहे। आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने निस्वार्थपणे ही संस्था कार्य करत आहे। बीसी बॉयज हॉस्टेल निवासी विद्यार्थ्यांना वर्धापन दिनाच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तू व तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कदी रावटी मुंबई हायकोर्ट वकील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। तसेच नाट्यकलावंत राहुल माने यांनी विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांचा शोध घेऊन त्या अंगीकृत करावे याबाबत मार्गदर्शन केले। नंतर सर्वप्रथम आपले आई वडील ज्यांनी आपल्याला आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्याला समाजात ओळख दिली आणि त्यानंतर सर्वश्रेष्ठ म्हणजे आपले गुरु। गोष्टी आहे की तुम्ही एवढ्या कमी वयाची त्या या गोष्टीची व्याख्या जर तुम्हाला एवढ्या कमी वयात कळली तर पुढच्या फ्युचरमध्ये जे तुम्ही कार्य करणार आहात त्यासाठी तुमचा पुढचा प्रवास हा खूप सोयीस्कर होणार आहे। त्यामध्ये महापुरुषांनी केली आहे, महापुरुष माहिती तुम्हाला जसे बाबासाहेब आहेत, शिवाजी महाराज आहेत, महात्मा फुले आणि इतर पण खूप महापुरुष आहेत जे आपल्या भारत देशाच्या जळम जळण्यात त्यांचं खूप मोठं सहकार्य लागलेलं आहे। तुमच्या प्रत्येकाने जे त्याग मला दिसते ती सर्वात मोठी तुमची क्वालिटी आहे आणि संयम। तुकाराम महाराज सगळ्यांना माहीत जसं तुमचे तुम्ही धक्के घेत आहे, तुम्ही गावाकडून येता, वेगवेगळ्या शाळेमध्ये असतात सगळे, तर मला एवढं सांगायचं आहे प्रत्येकाने एक कला जोपासली पाहिजे। कुठलीही कला चित्र कला असू द्या, गायनाची कला असू द्या किंवा वाद्य कोणाला वाजवता येत असेल तर ते कंटिन्यू ठेवलं तर तुम्हाला कुठलंच प्रॉब्लेम येणार नाही पुढच्या आयुष्यात। म्हणजे ही कला हा माणसाला म्हणजे यावेळी बीसी बॉयज हॉस्टेलचे अधीक्षक शंकर भमाणी, ॲडव्होकेट कपिल चलवादी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, बहुजन आवाज न्यूज तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघाचे सचिव विजयकुमार लोंढे, संस्थापक अध्यक्ष रोहित भालेराव, संस्थेचे सदस्य केशव कोळी, एमके फाउंडेशनचे संस्थापक वीरेंद्र कांबळे, नरेंद्र कांबळे, ओंकार मोहोळकर, शुभम कोरे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम कोरे यांनी केले तर आभार किशोर झेंडेकर यांनी मानले। सदाचार संकल्प संकल्पना दे, सदाचार संकल्प संकल्पना दे, जगी चांगले तेच आमच्या मनावे, जगी